काँग्रेसनं आयोजित केलेल्या फेरीवाल्यांच्या मोर्चाला अपेक्षेप्रमाणे हिंसक वळण लागलं. दादरमध्ये मनसे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यानं तिथं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. कसा रंगला हा राडा पाहूया या रिपोर्टमधून. दादरच्या रस्त्यावर बुधवारी पुन्हा एकदा राडा रंगला. काँग्रेसचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन घोषणाबाजी करू लागले. नक्षत्र मॉल परिसरात काँग्रेसने काढलेल्या फेरीवाला सन्मान मोर्चाला विरोध करण्यासाठी मनसे कार्यकर्ते तिथे भिडले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली. बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनी तत्काळ राडा करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना बखोटीला धरून उचललं. काहींना तर पोलिसांच्या लाठीचा प्रसादही मिळाला. पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये कोंबलं. तब्बल अर्धा तास दादर स्टेशनच्या रस्त्यावर ही धुमश्चक्री सुरू होती. ज्यावेळी काँग्रेस पदाधिकारी नितीन पाटील यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. मुंबईमध्ये फेरीवाले फेरीचा धंदा करतात गेले 50 वर्षापासून. त्यांना तुम्ही सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. आज तुमची सत्ता गेल्यानंतर तुम्ही आज कशाला परत त्यांच्यावर मारामारी करताय, त्यांना मारताय. ते गरीब फेरीवाल्यांना मारू नका, ते त्याच्या पोटाचा व्यवसाय करताय, त्यांच्या पोटावर लात मारू नका. एवढंच आमचं म्हणणं आहे. म्हणून आम्ही मुंबई काँग्रेसने फेरीवाला सन्मान मार्च काढलेला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या पुढाकारानं बुधवारचा फेरीवाला सन्मान मोर्चा काढण्यात येणार होता, पण या मोर्चाला निरुपम आलेच नाहीत. त्यांच्या गैरहजेरीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अंधेरी लोखंडवालामधल्या घरातून उतरूच दिलं नाही असा दावा मनसेने केलाय. तो ICU मध्ये आणि हॉस्पिटलमध्ये आहे. त्यानंतर एक खूप मोठा राग आणि उद्रेक आहे आमच्या कार्यकर्त्यामध्ये, आणि आज त्याचं तुम्हाला रिझल्ट दिसलं की आज त्यांचा मोर्चा तिथे झालं नाही, आणि इथे संजय निरुपमला इकडच्या कार्यकर्त्यांनी खाली उतरू दिलं. विषय असा आहे की सरकारने जर कायद्याची अंमलबजावणी केली, 150 मीटरपर्यंत फेरीवाले बसू दिले नाहीत, तर आम्हाला का हाऊस नाही आहे कायदा हातात घ्यायची. पण सरकार त्याची जर अंमलबजावणी करणार नसेल तर आम्हाला कायदा हातात घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे आमची मागणी हीच आहे की त्याची अंमलबजावणी करावी, आणि हे जे कोण फडतूस नेते आहेत निरुपम बिरुपम सारखे, त्यांना समज द्यावी सरकारने. फेरीवाल्यांच्या निमित्ताने राजकीय पक्षांनी आपापली पोळी भाजून घ्यायला सुरुवात केली. ही राजकीय राडेबाजी भविष्यात आणखी पेटण्याची चिन्ह आहेत. दिनेश दुखंडेसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई.